देशामध्ये पेट्रोल डिझेल दरवाढ झाली आहे. गॅसचे सिलेंडरचा भाव 900 रुपयाला टेकला आहे, 1000 रुपयाला जवळजवळ. घरगुती तेल असेल, रुची तेल असेल, गोड तेल असेल, फॉर्च्यून तेल असेल, त्याचे पण भाव वाढले. हे दुष्काळात 13वा महिना. एकतर लॉकडाऊनचं संकट सगळ्यांवर आहे आणि त्याच्यात ही महागाईची महामारी. या सरकारला लाज वाटायला पाहिजे की ते अशा वेळात जेव्हा सरकार हे माय बाप असतं, सरकारने सर्वसामान्यांना साथ देण्याची गरज आहे, पण अशा वेळात सर्वसामान्यांवर घोर अन्याय करणारं हे मोदी सरकार आहे आणि त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करत आहोत. आज आपण या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राखाली पेट्रोल पंप बंद केलेलं आहे. आम्ही पेट्रोल पंप बंद केला नाही आहे. 5 मिनिटासाठी एक लक्षणीय पेट्रोलची सेवा जी आहे ती बंद केली. सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतोय ते पण आज आमच्या आंदोलनात सामील झाले. पेट्रोल पंपचे जे कर्मचारी आहेत ते पण आमच्या आंदोलनात सामील झाले, कारण का हे सगळ्या सर्वसामान्यांना अतिशय त्रासदायक ही गोष्ट ठरली. महिलांच्या वतीने आम्ही शेणाच्या गौऱ्या पण मोदींना पाठवल्या आहेत, कारण का आता वेळ ती आली आहे. गॅस एवढा महाग झाला आहे की चुलीवर आणि शेणाच्या गौऱ्यांवर आता जेवण करावं लागतं. केंद्र सरकार संचलतेचा अंत बघतं असं वाटतं का? नागरिकांच्या संचलतेचा अंत बघतं असं वाटतं का? केंद्र 100% प्रत्येक बाबतीत आज कोंडी झाली आहे. कोणत्याही गोष्टीकडे केंद्र सरकारचं लक्ष नाही आहे. हे फक्त सत्तेसाठी हपापलेले लोक आहेत. मोदीजींनी आजपर्यंत प्रेस कॉन्फरन्स सुद्धा घेतली नाही आहे, फक्त उंटावर बसून शेळ्या हाकणार आहे हे सरकार.